व्रत्या ठिकाणी काय करायचे की बंदी शेळी पालन करत असताना आपल्याला शेळ्यांमध्ये काय असतं की आजार झाल्यावर उपचार करत बसण्यापेक्षा आपण आजार होऊ नये म्हणूनच काळजी घेणं गरजेचं आहे. आता जास्त मध्ये शेळ्यांमध्ये काय होतं की पीपीआर नावाचा जी आजार आहे का रोग, त्या रोगामुळं पिल्ले मरण्याचं प्रमाण जास्त असतं. पीपीआर नावाचा एक आजार आहे आणि त्या आजारामध्ये शेळ्यांची पिल्ले मरण्याचं प्रमाण ही जास्त असतं. आता या ठिकाणी काय होतं, द्विधावस्था तयार होती शेतकऱ्यांची पण आणि डॉक्टरांची पण. आता मी स्वतः डॉक्टर तरी स्वतः सांगतोय, मी काही काही निगेटिव्ह पॉईंट डॉक्टरांकडे असतात ते पण तुम्हाला इथे मी सजेस्ट करणार आहे आज की का, तर आपण एक बिझनेस करणार आहे, व्यवसाय करणार आहे, त्या व्यवसायामध्ये आपल्याला निर्णय काय घ्यायचे कसे घ्यायचे ते आपण स्वतः ठरवणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस आता पीपीआर नावाचा आजार आहे, पीपीआर मध्ये काय होत आहे, शेळ्यांमध्ये पिल्लांमध्ये काय लक्षण दिसते, ताप भरपूर येते त्याला. ताप जर आपण टेम्परेचर थर्मोमीटरनं बघितलं तर 104, 105, 106 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत फॅरनहाइट पर्यंत तापमान गेलेलं असतं. त्याला संडास भरपूर लागलेली असते, त्याच्या नाकाला सर्दी पण झालेली असते, म्हणजे अशी 3-4 लक्षणं त्या पिल्लांना काय करतात दिसतात. मग आता आपण साहजिक आपण आपल्यावर उदाहरण घेऊ, आपल्याला सर्दी पण झालेली आहे, जुलाब पण लागलेले तर ताप भरपूर आलेली आहे, त्यावेळेस दवाखान्यात गेले काय करते अगोदर सलाईन लावायला चालू करते, बरोबर आहे. सलाईन लावलं की ताप कमी होते, जुलाब कमी होते, पण त्याला जर सर्दी असेल तर आणि सलाईन लावलं तर काय होत, पेशंटला सर्दी आहे आणि सलाईन लावलं जास्त सर्दी वाढते त्याची, म्हणजे इकडलं टेम्परेचर कमी होईल, जुलाब कमी होईल, सर्दी वाढून त्याला निमोनिया होतो, निमोनियापासून परत पुढे कार्यक्रम वाढतो. म्हणजे आता ट्रीटमेंट देत असताना अडचणी होतात, जसं माणसामध्ये अडचणी येतात का तशा त्या शेळ्यांमध्ये सुद्धा अडचणी येत आणि येते. मग अशा वेळेस काय करायचंय, आजार झाल्यावर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी वॅक्सिनेशन केलं पाहिजे, लसीचं इंजेक्शन. आपण पीपीआर नावाची लस जी आहे का ती प्रत्येक काय म्हणले होतो की होतोय हा होतोय तस. आणि पीपीआर मध्ये काय होतंय की जर आपण टायमिंग वर जर ट्रीटमेंट नाही दिलं तर या ठिकाणी ते पिल्ले हे जगू शकत नाही. पीपीआर लस जन्मल्यापासून पुढे 3 महिन्यानंतर द्यायला लागतं, 3-4 पिल्लांना जमत नाही. आता हिथं अडचण प्रश्न चांगला विचारल्यानी की पिल्लांना पीपीआरची लस कधी द्यायची, 3 महिन्याच्या आतल्या पिल्लांनंतर लस आपण वॅक्सिन टोचू शकत नाही, त्याच्या पुढे द्यायची. आणि अडचण अशी होती पहिल्या 2 महिन्याचं पिल्ले मरण्याचं प्रमाण जास्त. आता अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस काय असतं की शेळी जरी गाभण असली तरी सुद्धा आपण लस त्यांना देऊ शकतो. परंतु इथं काय होतं की आता आमच्यासारखे डॉक्टर शेडवर आहेत आणि त्या ठिकाणी शेळ्या गाभण आहेत, मग काय म्हणतो गाभण आहेत का चल कर बाजूला त्याला नको, काय शेळी कशी आहे गाभण आहे लस द्यायची का नाही द्यायची, गाभण आहे चल बाजूला. आता बघा गाभण शेळीला लसीकरण केलं नाही, गाभण शेळी लसीकरण केलेलं नाही, आता त्या शेळीनं काय केली परत पिल्ले दिले आणि पिल्ले दिल्यानंतर काय झालं पीपीआरची 7 आली, 7 आली पिल्ले छोटे छोटे 1-2 महिन्याचे पिल्ले आहेत आणि त्यावेळेस 7 आल्यानंतर एकदा जर पिल्लांना पीपीआर झाला तर वाचू शकतो सर पिल्ले नाही वाचू शकत. मग त्यावेळेस काय केलं पाहिजे म्हणताय का की आपण पूर्वतयारी करणं गरजेचं आहे की लसीकरण करण्याच्या अगोदर 5 दिवस अगोदर त्यांना डिवर्मिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे जंतनाशकाची औषधं त्यांना पाजणं गरजेचं आहे. मग आता जंतनाशके औषध पाजत असताना काही औषध अशी आहे ती की गाभण शेळ्यांना ते औषध पाजलं तर त्यांचं आकर्षण होण्याची शक्यता असते, मग ते औषध त्यांना पाजत नाही. तर गाभण शेळ्यांना पाजण्यासाठी वेगळी औषधं मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे, ती मेडिकलमधून आपण आणायचं आणि ती जर गाभण शेळ्यांना औषध पाजलं तर त्यांचं या ठिकाणी काय होतं पूर्णपणे आपले जंत जे आहेत का ते डेड होतात. आणि गाभण जरी शेळी असेल आणि ती शेळी जर आपली स्ट्रॉंग असेल तर या ठिकाणी तिला इंजेक्शन लसीचं दिलं तरी सुद्धा चालतं. फक्त या ठिकाणी काय होतं माहिती आहे का की शेळ्या शेतकरी असते तर शेतकरी शेळ्या काही व्यवस्थित सगळ्या सांभाळत नाही, त्या सगळ्या शेळ्या कुठली तयार असते कुठली खराब असते आणि वातावरणानुसार आणि चाऱ्यानुसार त्यांच्या तब्येतीमध्ये बदल होतो. की सध्या आता पावसाळा सुरू झालाय, पावसाळा सुरू झाल्यानंतर हिरवळ चाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं असतं, हिरवळ खाल्लं की जनावर मस्तपैकी स्ट्रॉंग दिसते ती आणि दिवाळीच्या पिरियड मध्ये चारा भरपूर असतो हिरवळ भरपूर असतं त्यावेळेस जनावर स्ट्रॉंग होतात. आणि उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल मे च्या काळामध्ये हिरवा चारा भेटत नाही त्यांना, त्यामुळे लगेच जनावर काय होतात हडपुडे पाहायला सुरू होतात. आणि जर ती हडपुडे झाले तब्येतींची ढासळली आणि अशक्तपणा वाढला आणि त्यावेळेस जर आपण लसीचं इंजेक्शन दिलं तर साहजिकच आहे ते गाभणार शेळी
मग आपल्याला काय करायचे की जसा वातावरण बदलत होतो त्यांच्या तब्येतीमध्ये चढ उतार होतो का, हा चढ उतार अगोदर काय करायचा आहे, बंद करायचा, त्यांना सकस आहार द्यायचा, आणि सकस आहार दिल्यानंतर त्यांची जर बॉडी व्यवस्थित राहिली, तब्येत चांगली राहिली, तर या ठिकाणी काय होणार आहे, त्यांना जे आपण रिॲक्शन दिलेलं आहे ते मॅच होणार आहे. म्हणून काय करायचं की जरी आपल्या शाळा गावं नसतील तरी त्यांना काय करायचं, वेगळं जनताचं औषध आणायचं, रेग्युलरवाल्याला वेगळं आणायचं, डॉक्टरांना बोलवून घ्यायचं आणि त्यांना सांगायचं की हे स्ट्रॉंग शाळा आहे त्या. जर आपल्या कळपामध्ये अशक्त शिळी असेल एखादी आणि ती गावं असेल तर तिला फक्त लसीचं इंजेक्शन द्यायचं नाही. अशक्त असेल तर इंजेक्शन दिलं तर 100% गाभण्याची शक्यता असते. आणि जर तुमची शाळा स्ट्रॉंग आहेत, त्यांचं वजन चांगलं पद्धतीनं आहे. आता वजन कसं समजायचं की ज्या वेळेस शिळी गाभण राहणार आहे का, गाभण शिळीचं वजन राहताना शिळीचं वजन 40 किलो पाहिजे. किती वजन पाहिजे? 40 किलोच्या पुढची शिळी जर गाभण राहिली तिला जर आपण इंजेक्शन वॅक्सिन केलं तरी तिला कसलाही परिणाम होत नाही. आणि जर 25 किलो 30 किलोची शिळी 35 किलोची शिळी आहे ती जर गाभण राहिली, ती जर अशक्त शिळी असेल तिलाही वॅक्सिन इंजेक्शन द्यायचं नाही. आता इंजेक्शन दिल्यानंतर काय होतं की त्या शिळीच्या पोटामध्ये गर्भ वाढत असतो आणि गर्भ वाढण्यासाठी एक प्लासेंटाचा व्यवहार असतो आणि बेबी नाळ्याला काय ती अन्न पुरवठा करत असतो. म्हणजे शरीरातून ती वासरू वाढण्यासाठी जी काय प्रोटीन व्हिटॅमिन कॅल्शियम मिनरल्स जी गरजेचे घटक आहेत का, ते घटक शरीरातल्या वेगवेगळ्या पार्टमधून ती किडण्या काय करतात काढतात आणि त्या गर्भाची वाढ करायला सुरुवात करतात. आणि त्यांना प्रोटीन पाहिजे तर त्यांच्या चरबीतून प्रोटीन काढतात, त्यांची पूर्तता करतात. त्याला कॅल्शियम पाहिजे, हाडातून शिंगातून कॅल्शियम काढतात, त्याची पूर्तता करतात. मग अशा पद्धतीनं ते काय झालं असते की पिल्लू वाढत असतं. आता आपण पाहतोय बघा की काही काही वेळेस काय असतं की गायीमध्ये म्हशीमध्ये शेळ्यांमध्ये काय होतं की गाय जरी गाभण काळामध्ये हाडकुडी जरी दिसत असेल, तब्येत जरी खराब झालेली असेल, पण वासरू जन्मले गुटकुडी जन्मत का नाही, का जन्मत, तर या ठिकाणी त्याची वाढ होत असते का, त्यावेळेस त्याला जी अन्न घटक जी मिनरल्स गरजेचे आहेत का, ते सगळे त्या ठिकाणी काय झालं त्यांना मिळालेले असतात. मग या ठिकाणी काय करायचं, आपल्याला त्या शेळ्यांना पूर्णपणे सकस आहार द्यायचा आहे आणि सकस आहार देत असताना त्यांच्या आहारामध्ये सगळ्या गोष्टी आपण ऍड करायच्यात आणि ती जर केलं आणि वॅक्सिनचे इंजेक्शन दिले, मग आता शिळी गाभण आहे, शिळीचा गाभण असतो 5 महिन्याचा आणि एकदा वॅक्सिन केलं ते कंपनीवर अवलंबून असतं, कुठलं वॅक्सिन 1 वर्षासाठी चलतं, कुठलं 3 वर्षासाठी चलतं. मग समजा 1 वर्षासाठी जर वॅक्सिन आपण गव्हर्नमेंट सप्लायकडून आणलं ते दिलं आणि शिळीचा गाभण 5 महिन्याचा आहे, 2 महिन्याची गाभण शिळी आहे, परत त्या शिळीला आपण काय केलंय वॅक्सिन दिलं, वॅक्सिन दिल्यानंतर ती रोग प्रतिकारशक्ती जी असते का, ती रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तिला 15 दिवसाचा कालावधी लागतो आणि 15 दिवसानंतर ती रोग प्रतिकारशक्ती त्या शिळीला पण लागू पडती आणि त्या पिल्लाला पण लागू पडती. आता पिल्लू जन्मले, पिल्ले जन्मले आणि 2 महिन्यामध्ये जरी पीपीआर रोगाची साथ आली, आता ह्या पिल्लांच्या शरीरामध्ये काय ऑलरेडी त्या व्हायरसला लढण्यासाठी अँटीव्हायरस त्यांच्या शरीरामध्ये अवेलेबल आहेत, मग ते पिल्ले त्या आजाराला बळी पडणार नाही. त्यासाठी आपल्या प्लांटमध्ये जो निर्णय घ्यायचा आहे ते स्वतः निर्णय घ्यायचा आहे. जरी डॉक्टरने सांगितलं गाभण शाळे त्या बाजूला करा, त्यांना सांगायचं की ही स्ट्रॉंग शिळी आहे, माझ्या जिम्मेदार तुम्ही लसीकरण करून टाका, तर या ठिकाणी काय होतं पुढे त्या पिल्लामध्ये कामाला येतं. आतापर्यंत मी अनेक ठिकाणी फिरतो, जर या ठिकाणी एखादा शेतकरी आहे त्याच्याकडे 20 शेळ्या असतील, 20 शेळ्यांनी जर 40 पिल्ले दिले आणि पावसाळ्याचे दिवस असतील किंवा उन्हाळ्याचे दिवस असतील, जर पीपीआरचा आजार आला आणि त्याला जर विचारलं किती पिल्ले मेले, तर ती मुद्दा निम्याच्यावर पिल्ले मेले. मग 40 पैकी जर 25 पिल्ले मरत असतील तर तो व्यवसाय परवडेल किंवा त्यांना परवडणार नाही. म्हणून या ठिकाणी काय केलं पाहिजे की आपल्याला हे प्री प्लॅनिंग करून या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अशी नियोजन आपण या ठिकाणी लावणं गरजेचं आहे, तरच या ठिकाणी हा व्यवसाय आपल्याला काय होणार आहे परवडणार आहे. पूर्णपणे 2 वॅक्सिनच्या मध्ये 3.5 महिन्याचं अंतर पाहिजे, 3.5 ते 4 महिन्याचं अंतर पाहिजे. त्याच्या आत द्यायचं नाही वॅक्सिन, का ते मॅचच होत नाही का. तर वॅक्सिन दिल्यानंतर आज वॅक्सिन दिलं तर लगेच ती लस त्या शरीराला लागू पडत नाही, वॅक्सिन लागू होण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी लागतो. किती दिवसाचा? 15 दिवसाचा कालावधी लागतो. आता आपण सगळ्यांनी बोकड कापलेला बघितलं असेल बघा, बोकड कापून उलटा टांगून कातळ काढलं बघा, कातळ काढत असताना आतमध्ये जी पांढरा थर दिसतो आपल्याला कातडीच्या आणि त्याच्या मांसाच्या कातडीला चिटकलेले थर असतो का, ते पांढऱ्या पेशी असतात, आपण त्याला WBC म्हणतो. आणि पांढऱ्या पेशी जेवढ्या स्ट्रॉंग असतील का तेवढं ते बोकड कसं असतं स्ट्रॉंग असतं. आणि वॅक्सिन देत असताना वॅक्सिन मानला कातडीच्या खाली देतात बघा,
अशी कातळी ओढते आणि मांसाच्या कातळीच्या मध्ये जी पोकळी आहे का त्या पोकळीमध्ये ते वॅक्सिन सोडलं जातं आणि वॅक्सिन सोडल्यानंतर आपण त्याला चोळतो आणि चोळल्यानंतर ते वॅक्सिन म्हणजे काय असतं की अँटीव्हायरस असते ते अँटी जिवंत अँटीव्हायरस त्याच्या शरीरामध्ये ते सोडले जाते आणि सोडल्यानंतर ते अँटीव्हायरस ऍक्टिव्ह होण्यासाठी आणि पूर्ण पांढऱ्या पेशी स्ट्रॉंग होण्यासाठी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी लागतो आणि 15 दिवस गेल्यानंतर तिथून पुढे 90 दिवस म्हणजे 3 महिन्यापर्यंत काय केलं पाहिजे की त्या जनावराच्या शरीरामध्ये दुसरा अँटीव्हायरस आपण टाकू शकत नाही. त्यामुळं 3 ते 3.5 किंवा 4 महिने झाले आपण दुसरी लस काय करू शकतो आपण त्यांना टोचू शकतो. आणि महिन्याभराचं जे कॅल्क्युलेशन म्हणजे वर्षभराचं जे कॅल्क्युलेशन असतं का, आता तुमचा सर एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करतील, त्या ग्रुपवर मला पण ऍड करतील आणि मला ऍड केलं की मी काय करेन तुम्हाला दररोज एक पोस्ट त्याच्यामध्ये शेअर करत जाईन आणि एक पोस्ट शेअर केली त्याच्याबद्दल आपण काय करायची चर्चा करावी का होईल त्याच्याबरोबर चर्चा करायची आणि चर्चा मग काय होतं की ते पूर्णपणे तो मुद्दा जो आहे तुमचा क्लिअर होणार आहे. मी जर तुम्हाला एकदा जर 100 पेजेसचं पीडीएफ पाठवून दिलं वाचतो का आपण ते वाचत नाही आणि दररोज एक पोस्ट टाकली त्याच्यावर जर आपण चर्चा करत गेलो तर ते विसरणार नाही. मग ते वॅक्सिनचं जे काही वेळापत्रक आहे ते तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर पर्यंत पूर्णपणे तुम्हाला त्याच्यामध्ये देऊन टाकतो. परत त्यांना चारा कशा पद्धती हां आता शेळीचं कसं असतं की जी पिल्लूजन मध्ये त्याला 3 महिने संपले त्याला डोस चालू झाले की वर्षभर दर 3-4 महिन्याला त्याला डोस कंटिन्यू चालला आणि जी कंटिन्यू डोस जर तुम्ही मेंटेन करत चाललात तर तुमचं शिळी बोकड आजारी पडणार नाही. आजार झाल्यावर प्लांट मध्ये उपचार करत बसायचाच नाही, आजार होऊ नये म्हणून टायमिंग वर वॅक्सिन दिलं आणि तुम्ही जर त्यांना सकस आहार दिला तर या ठिकाणी तुमच्या शेळ्या 100% स्ट्रॉंग राहतील. डॉक्टरांना बोलवून घे, सुरुवातीला 2 वर्ष डॉक्टरांना बोलवून घ्यायचं. मग डॉक्टरांना बोलवून घेतल्यानंतर त्यांचं बघून बघून आपण स्वतः शिकतोय आणि स्वतः शिकल्यानंतर जोपर्यंत आपल्याला वाटत नाही मी परफेक्ट आता इंजेक्शन देऊ शकतोय इंजेक्शन जमत नाही तोपर्यंत स्वतः करायचं नाही आणि एकदा वाटलं आपला आत्मविश्वास आला परफेक्ट करू शकतोय त्यावेळेस आपण त्यांच्या सल्ल्यानेच करायचं. आता गाठ उठायचं कसं राहते माहिती आहे का की वॅक्सिन केल्यानंतर त्याला असं चिमटा घेऊन त्याला चोळणं गरजेचं आहे आणि जर नाही चोळलं का ते जागेवर जर राहिलं तर त्या ठिकाणी काय होतं की एखादी आपण सुई टोचलेली असते, सुई टोचून परत आपण बाजूला वळतोय आणि बारीक छिद्र पडलेलं असतं, थोडीशी ब्लड आलेलं असतं आणि त्या ब्लड मध्ये जर काही व्हायरस ही झाले मिक्स झाले आणि तिथंच राहिले तर ती गाठ येण्याची त्यावेळेस शक्यता. त्यामुळे व्यवस्थित चोळलं का गाठ येत नाही तो एक बर का तो एक मार्ग आणि दुसरा एक कारण काय असतं माहिती आहे का की वॅक्सिन आणत असताना आता त्या ठिकाणी आमच्याकडून डॉक्टरांकडून चूक होण्याची शक्यता असते बर का. आता वॅक्सिन आणत असताना काय केलं असतं त्या मेडिकलमध्ये वॅक्सिन फ्रीज मध्ये स्टोअर केलेलं असतं -196° सेल्सिअसला ते टेम्परेचर मध्ये म्हणजे लो टेम्परेचरला ते जतन करून ठेवलेलं असतं आणि लो टेम्परेचरला ठेवलं की परत काय होतं तिथून ती काढतोय काढून दिल्यानंतर तुम्हाला बर्फाच्या लादीमध्ये पॅक करून दिलं असं बघा ते का तर या ठिकाणी त्याला टेम्परेचर मेंटेन पाहिजे. तिथून आपण काय करतोय घेऊन येतोय मग आता आणल्यानंतर ती बाटली काय करते असं बघते बाटली आणि कधी कधी असं झटके देऊन हलवते झटके देऊन जर ती बाटली हलवली त्या बाटलीचा कार्यक्रम संपला. का संपलेला असतो की ती मायनस टेम्परेचरला ते अँटीव्हायरस जतन करून बाटलीमध्ये ठेवलेली असते तर म्हणजे ती कोमामध्ये गेलेली असते तर कोमात असते कोमातून आपण काय करतो बाहेर काढलं की त्या बाटलीला काय करायचं आपण असं अलगतरीत्या काय करायचं थोडं थोडं हळूहळू हे करायचं आणि परत या ठिकाणी त्याच्यामध्ये काय करायचं आपण ती औषध घ्यायचं औषध घेऊन ती या ठिकाणी टोचत बसायचं. मग या ठिकाणी त्याच्यामध्ये जर टेम्परेचर मेंटेन जर या ठिकाणी हुकलं आणि त्यावेळेस जर ती नॅचरल वातावरणामध्ये जर ती बाटली 1/2 तासाच्या वर थांबली नंतर ती युज केली तर ते डेड झालेले सगळे जे जंतू असतात आणि ती जर आपण वॅक्सिन केलं तर तेही लागू पडत नाही. आणि परत पीपीआरची लस असताना 1 टाइम काय केलं असतं की 50 शेळ्यांचा डोस असतो किंवा 100 शेळ्यांचा डोस असतो. मग आपल्याकडे किती आहे त्या 20च आहे त्या मग आणताना 20 शेळ्यांचं मिळेल का 50 आणाय लागतं. मग 50 आणतोय आपण आणि ते बाटलीचे एकदा सील फोडलं आणि त्याला एकदा सुई टोचली, सुई टोचल्यानंतर ते बाटली थंड वातावरणात ठेवून फक्त 4 तास आपण युज करू शकतो. किती तास 4 तास युज करू शकतो. 4 तासाच्या वर जर टायमिंग गेला की ती बाटली पूर्णपणे एक्सपायर झालेली असती. मग आता आमच्या डॉक्टरांकडून काय होतं कधी कधी आम्ही गाडीवर फिरत असतो आणि फिरत असताना ह्यांच्या खोटेवर 10 ला द्या, त्यांच्याकडे 20 ला द्या, त्यांच्याकडे 5 ला द्या, त्यांच्याकडे 5 ला द्या, त्यांचा नंबर युज करून 5 तास झालेला.
तीच थर्मासून बाटली काढायची, तीच काढायची, कसायचं. मग ती पहिल्या 5-6 शेतकऱ्यांचं जे आहे का त्यांचं व्यवस्थित चालतं, शेवटच्या दोघांना प्रॉब्लेम येतो. मग त्यांनी आम्हाला विचारलं, आम्ही म्हणतो एका दिवशी सगळ्यांचं केलंय, त्यांना आला नाही, तुम्हाला आला, तुम्ही नीट सांभाळलं नाही, सगळं खबर परत आपल्याच बोलणं येतं का नाही. मग अशा गोष्टीमुळे काय केलं पाहिजे की वॅक्सिन करत असताना ती वॅक्सिन आपण स्वतः मार्केटमध्ये जायचं, वेळी घेऊन खरेदी करून आणायचं आणि ते जेवढं आहे ते वापरायचं आणि संपली शिल्लक राहिलेलं दुसरं कोणाला द्यायचं नाही ते फेकून द्यायचं, डेड करून टाकायचं. अशा पद्धतीनं केलं तर या ठिकाणी काय म्हणले नाही चालत सांगतात काय जण नवीनच आणायचं, नवीनच आणायचं. आता काही जण काय म्हणतात की टेम्परेचर मेंटेन करून ठेवायलो ना मी फ्रीज मध्ये ठेवायला लागलो, पण काय असतं म्हणताय का की त्या बाटलीचं सील तोडलेलं आहे आणि त्याला छिद्र पाडलेलं आहे. छिद्र पाडलं याचा अर्थ काय की आतमध्ये बाहेरचे व्हायरस 100% जाणार, नाही म्हटलं तरी सुद्धा जाणार. आपण विज्ञानात शिकलोय बघा की सुईच्या या टोकावर लाखो रेणू बसतात का नाही, मग सुईच्या टोकावर तेवढे बसतात म्हटल्यावर तिथं सुईनं त्याला छिद्र पाडले, आतमध्ये जातील का नाही, डोळ्याला न दिसणारे असतात. आणि ते एकदा बाटली फोडली की ती 4 तासाच्या आता यूजच पाहिजे, एक तास म्हणजे 50 शेळ्यांचा दोस एक तास मिळतो. त्या सिरिंज का, हा सिरिंज एकच वापरायची, सुई एकच वापरायची, सगळ्यांनी एकच वापरायची, अडचण शेळ्यांमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. परत या ठिकाणी काय पाहिजे की अशा पद्धतीने आपण वॅक्सिनेशन त्यांना करून घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या शेडमध्ये काय पाहिजे की स्वच्छता ही चांगल्या पद्धतीची पाहिजे, स्वच्छ शेड पाहिजे, सुंदर शेड पाहिजे. आणि त्या शेडमध्ये आपल्या लेंड्या पडलेल्या दिसल्या तरी चालतंय, शेण पडले दिसले चालतंय, फक्त त्या ठिकाणी कुमट आणि घाण वास आला न पाहिजे. जर या ठिकाणी त्या शेळ्यांनी लघवी केलेली आहे आणि ती जर आपण 2 दिवस नाही झाडून काढलं तिथं घाण वास यायला सुरू होणार. लेंड्या टाकल्या 2 दिवस नाही झाडल्या तर वास यायला सुरू होणार आहे. सकाळच्या लेंड्या संध्याकाळी असल्या तरी चालते, संध्याकाळच्या सकाळी असल्या तरी चालते. दिवसातून 2 वेळेस शेळ हे स्वच्छ पाहिजे म्हणलं की पाहिजे. आणि ज्या शेळमध्ये स्वच्छता असते त्या ठिकाणचे बंदी शेळ्या हे स्ट्रॉंग या ठिकाणी जगू शकतात आणि 1 नंबर ते त्या ठिकाणी काम लागू शकतात. तर ही अशा पद्धतीने करायचंय. आणि गाई म्हशीचे आता जसं शेळ्यांचं सांगितलं का त्याच पद्धतीने आपण गाई म्हशींचं पण या ठिकाणी मॅनेजमेंट काय करायचंय ह्याच पद्धतीने करायचंय. गाईला पण ह्याच पद्धतीने मॅनेजमेंट जर केलं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी पैसा कमवू शकतो. परत या ठिकाणी आता गाईमध्ये काय केलं तर काही लोकांना गाईंची म्हशींची सवय असते, कुणाला जर्शा गाई घ्यायची, कुणाला इच्छक गाई सांभाळायची असते. हा त्यावेळेस काय केलं पाहिजे त्यांनी व्यवसायामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. ज्यांना गाई म्हशीमध्ये इंटरेस्ट आहे का, आता दुग्ध व्यवसायामध्ये काय झालेलं आहे की आपल्याला दुग्ध व्यवसाय करायचं म्हटलं तर आपण किती शेळ्या मागे बोकडा, 20 शेळ्या मागे 1 बोकड पाहिजे. आता आपण काय करणार आहे 10+1 बी चालतो, पण आपलं जर प्रमाण मोठं झालं तर 20 शेळ्यापर्यंत 1 बोकड मॅच होऊ शकतो. आणि तो बोकड जे आहे का दर 2 वर्षाला चेंज पाहिजे, किती वर्षाला 2 वर्षाला चेंज पाहिजे. ती ब्रीडिंग चांगल्या पद्धतीने आपलं डेव्हलप पुढे होईल.